नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना हे कळलंच असेल की राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 ची तारीख कालच आयोगानं 17 फेब्रुवारी अशी जाहीर केलेली आहे. डेक्कन आयएसनं राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठीची जी टेस्ट सिरीज ऑर्गनाईज केलेली आहे त्यामध्ये जो अंदाज आपण व्यक्त केला होता त्यानुसारच ही तारीख आलेली आहे. आणि या टेस्ट सिरीजमधल्या 6 सेक्शनल टेस्टला आपण अत्यंत मोठ्या प्रमाणावर गुणवत्तापूर्ण असा प्रतिसाद दिलेला आहे. आणि या टेस्टचा पुढचा भाग आणि 17 फेब्रुवारीच्या दिशेनं तयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून 14 नोव्हेंबर 2018 पासून पूर्ण सिलॅबसवर आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट म्हणजे GS ची पूर्ण सिलॅबसवर आणि CSAT ची पूर्ण सिलॅबसवर अशा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट 14 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. या टेस्टसाठी आपण रजिस्टर करू शकता. तर 14 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टमध्ये एकूण 10 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होणार आहेत, म्हणजे GS च्या 10 टेस्ट आणि CSAT च्या 10 टेस्ट. म्हणजे टोटल जर संख्या पाहिली तर ती 20 टेस्ट अशी इतकी असणार आहे. दोन्ही टेस्टचं जे वेळापत्रक आहे ते राज्य लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरच आखण्यात आलेलं आहे. म्हणजे सकाळी GS चा पेपर, त्यानंतर त्याचं डिस्कशन, आणि दुपारी CSAT चा पेपर आणि त्यानंतर त्याचं डिस्कशन. पेपर झाल्यानंतर लगेचच OMR शीट स्कॅन करून चेक केल्या जातील आणि त्याचा SMS तुम्हाला तुमच्या मार्कांसहित आणि तुमच्या रँकसहितच डेक्कन आयएसकडनं पाठवला जाईल. तर तुम्ही या सर्वांनी 17 फेब्रुवारीच्या परीक्षेसाठी अत्यंत चांगल्या रीतीने अभ्यास करावा. डेक्कन आयएस आपल्यासोबत सर्व पद्धतीने असेल. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.